नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडीतील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालं. यावेळी बावनकुळेंसह संपूर्ण परिवाराच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि बाप्पाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर युवकांसह महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहो, कुठेही अमंगल घटना घडू नये, सर्वांचं जीवन आनंदमय राहो अशी प्रार्थना गणरायाचरणी यावेळी बावनकुळेंनी केली. महाराष्ट्राला मजबूत करणारी गौरवशाली परंपरा आहे. गणरायाच्या आगमनाने जो आनंद आज झाला आहे, या आनंदामध्ये मी गणरायाला प्रार्थना करतो की महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर आमच्या बहिणी आमचे युवा यांना मजबूती मिळो आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहो. या 13 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही अमंगल घटना घडू नये, सर्वांना मंगलमय जीवन राहावं अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.